उस्मानाबाद मधून संभाजी ब्रिगेड नंतर आता मराठा महासंघाने शिवसेनेला पाठिंबा दिलाय। संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यातील युती नंतर आता संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असणाऱ्या मराठा सेवा संघामध्ये मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि या पुढील काळामध्ये मराठा सेवा संघाची जबाबदारी 40 वर्षांच्या आतील आणि शासकीय सेवेमध्ये उच्च पदस्थ असणाऱ्या मराठा अधिकाऱ्यांकडे सोपवली जाणार आहे। फक्त 30% जुने जाणते पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत असणार आहेत। तर मराठा सेवा संघाचे राज्यभर 1 कोटी सभासद आणि 36 वेगवेगळे कक्ष आहेत। मराठा सेवा संघाचा यापुढे चेहरा तरुण असेल तर या फेरबदलासाठी राज्यभर मराठा सेवा संघाच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। या फेरबदलाच्या माध्यमातून पुढील काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला मदत करून राजकीय सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मराठा सेवा संघाचा प्रयत्न असेल। आता नवीन जे युतीचं समीकरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ते संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ही जी युती झालेली आहे ही वैचारिक युती आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंचा विचार घेऊन चालणारी शिवसेना आणि पुरुषोत्तम खेडेकरांचा विचार घेऊन चालणारा संभाजी ब्रिगेड हे एकत्र येऊन पुढे मराठा सेवा संघ यांना सत्तेवर आणण्यासाठी प्रमुख भूमिका आम्ही निभावणार आहोत।